नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे 3,75,000 चोरबिट्टी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्रात चोरबिट्टी बियाण्यांवर बंदी आहे, मात्र तेलंगणातील व्यापाऱ्यांशी संधान साधून गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नकली बियाणांची तस्करी सुरू आहे. नंदवर्धन येथील इंद्रपाल धुडसे शंकर सांगळे हे काही दिवसांपासून चोरबिट्टी बियाण्यांची विक्री करीत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांना मिळाली. आज या संयुक्त पथक आणि 10 टाकून संजय धुडसे यांच्याकडून 300 पाकिट तर शंकर सांगळे यांच्याकडे 173 पाकिट आढळून आल्या.